दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा, असं म्हणत विजयादशमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। दसरा हिंदूंचा प्रमुख सण असून या सणाला हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे। अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून 9 दिवस नवरात्र असते, त्यानंतरचा 10वा दिवस म्हणजे दसरा। दसऱ्याची पुराणात महती गौरवलेली आहे। दसरा हा सण पराक्रमाचा पौरुषाचा आहे। या सणात चातुर्वण एकत्र आलेले असतात। या दिवशी सरस्वती पूजन आणि शस्त्रपूजन केले जाते। दसरा हा चातुर्मासातील एक महत्त्वाचा सण आहे। चातुर्मासात अश्विन महिन्यातील शुद्ध प्रतिपदेपासून ते 9वीपर्यंत नवरात्र साजरे केल्यानंतर 10व्या दिवशी म्हणजेच दशमीला दसरा साजरा केला जातो। या दिवशी नवरात्रोत्सवात बसवलेल्या देवी आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केलं जातं। या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते। अशी आख्यायिका आहे की 9 दिवस अधिष्ठान केलेल्या देवीने महिषासुर राक्षसाचा या दिवशी वध केला। तसेच भगवान श्रीरामानेही याच दिवशी रावणाचा वध केल्याने या सणाला विजयादशमी असेही म्हटलं जातं। भगवान श्रीराम यांनी सीतेला रावणाच्या लंकेतून सोडवण्यासाठी लंकेवर चढाई केली होती। रावणाचे राक्षसी सेना आणि श्रीराम यांची वानर सेना यांच्यात मोठं युद्ध झालं होतं। यात रावण, मेघनाद, कुंभकर्ण हे सर्व राक्षस मारले गेले होते। रावणाचे दहन म्हणजे वाईट वृत्तींचं दहन या दिवशी करावं असं मानलं जातं। म्हणून या दिवशी अनेक ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचं दहन केले जाते। असत्यावरील सत्याचा विजय म्हणून दसरा साजरा केला जातो। या दिवशी लोक शस्त्रांची पूजा करतात आणि नवीन कार्य सुरू करतात। या दिवसाला सीमोल्लंघन म्हणूनही ओळखलं जातं। याचं कारण शिवकालीन आणि पेशवेकालीन परंपरेत आहे। शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या उत्सवाला याच दिवशी प्रारंभ केला। पेशवाईत सुद्धा या सणाचं महत्त्व मोठं होतं। बाजीराव पेशवे याच दिवशी पुढच्या स्वारीचे बेत नक्की करत असत। दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन खरेदी, नवे करार, नव्या योजनांचा, चांगल्या गोष्टींचा प्रारंभ केला जातो। या दिवशी शिक्षणाची, नवीन कार्याची, मंगल कार्याची नांदी सुरू होते। घरोघरी पूजा अर्चा करून शस्त्रांची, लक्ष्मीची आणि घरातील वाहनांची मनोभावे पूजा केली जाते। दाराला झेंडूच्या फुलांचं तोरण बांधलं जातं। घरोघरी मिष्ठान्नांचा बेत केला जातो। याशिवाय कुटुंबातील मंडळी एकत्रितपणे देवीला जाण्याचाही प्रघात आहे। या दिवशी सुरू झालेल्या कामात विजय मिळतो असा विश्वास आहे। अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैर्यावर प्रेमाने विजय मिळवायचा असं या दिवसाचं महत्त्व सांगितलं जातं। आपापसातील मतभेद विसरून आपट्याची पानं देऊन जुन्या नात्यांना सोनेरी झळाळी दिली जाते। एकमेकांनाही आपट्याची पानं देऊन तुमच्या कुटुंबात भरभराट हो अशा शुभेच्छा दिल्या जातात। तसंच सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा असंही म्हटलं जातं। या प्रथेलाही ऐतिहासिक महत्त्व आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे वीर मोहिमेवर गेल्यानंतर शत्रूचा प्रदेश लुटून सोन्या नाण्यांच्या रूपाने संपत्ती घरी आणत असत। असे विजयी शिलेदार मोहिमेवरून परत आले की दारात त्यांची पत्नी किंवा बहीण त्यांना ओवाळीत असे। घरात गेल्यावर आणलेली लूट देवापुढे ठेवीत, नंतर देवाला आणि वडीलधारी व्यक्तींना नमस्कार करून आशीर्वाद घेत असत। या घटनेची स्मृती सध्याच्या काळात आपट्याची पानं सोनं म्हणून वाटण्याच्या रूपाने शिल्लक उरली। तर आमच्या सर्व प्रेक्षकांनो, सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा। तुम्हाला द कॉलम परिवाराकडून दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा।